आणि आपल्या राज्यामध्ये मान्सूननं अजून कोणताही दिलेस दिलासा दिलेला नसला तरी उत्तरेकडे आणि ईशान्येकडच्या राज्यात मात्र पावसाचं धुमशान सुरू झालंय आसाममध्ये मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय आसामच्या दिमा हसाव भागात अचानक पडलेल्या पावसानं पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे अनेक पर्यटक रस्त्यामध्ये अडकून पडले स्थानिक प्रशासनानं या सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलेलं आहे तर हिमाचल प्रदेशच्या कुल्लू मध्ये ढगफुटी झाली आहे ढगफुटीमुळे परिसरात प्रचंड नुकसान झालंय मुसळधार पावसाने या भागात अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रस्तेही बंद पडले त्यामुळे अनेक नागरिक आणि पर्यटक रस्त्यात अडकून पडले प्रशासनाकडून रस्ते, प्रशासना रस्ते मोकळे करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती केलं जात आहे डोळे बघा नीट